पनवेलमध्ये महाशिवरात्र शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नवीन पनवेल येथे नील हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांचं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवध्वजारोहण करून उद्घाटन करण्यात आलं. पनवेल तालुक्यात महाशिवरात्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारीच्या वतीनं ज्योतिर्लिंगम दर्शन तथा शिवरात्री हा महत्व या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, डीवाय पाटील हॉस्पिटलच्या डीएन डॉक्टर सुरेखा पाटील, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेविका चारुशीला खरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, अॅडव्होकेट वृषाली वाघमारे, सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर कीर्ती समुद्र, पनवेल डायरेक्टर जीपी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मोकल, राजयोगिनी तारादिदी, डॉक्टर शुभदा नील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज इथं अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये एक स्वस्थ जीवनशैली द्वारा संपूर्ण स्वास्थ्य आणि कृष्णमय जीवन केली एक कला आपण सुखी समृद्धी राहण्याच्या दृष्टीनं कसं राहायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं एक फार छानपैकी असं एक कायमचा संदेश देणारं हे प्रजापिता ब्रह्माकुमारी याच्या वार्तात कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आज हा अतिशय पवित्र असा कार्यक्रम इथं जो आयोजित करण्यात आला आहे आपण सर्व आलात अतिशय शुभ वातावरणामध्ये पवित्र वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत. प्रजापती ब्रह्मकुमारी यांचा एक संदेश आहे, ईश्वर एक आहे, आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत आणि हा माझा देव तो माझा देव हा देव मोठा की तो देव मोठा हे न जाताना आपण आपल्या स्वतःमध्येच देव पाहायला पाहिजे आणि देवाची वृत्ती आपल्या अंगात घुमू शकते आणि तशा दृष्टीनं ते वास्तव एकदा आपल्याला प्राप्त झालं की मग कोण छोटा कोण मोठा हा भेदभाव अजिबात राहत नाही आणि त्या दृष्टीनं आरोग्य शिबिरसुद्धा इथं 3 दिवसाचं आयोजित करण्यात आलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.